ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रेणापुरात अग्निशामक गाडीच्या शुभारंभाचा वाद लागला पेटायला, मुख्य अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप। रेणापूर अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत रेणापूरच्या नगर पंचायतीला अग्निशामक गाडी उपलब्ध झाली आहे। नगर पंचायतीवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत, मात्र मुदत संपलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकाने सदर अग्निशामक दलाच्या गाडीचा शुभारंभ केल्यामुळे चांगलाच वाद पेटला असून रेणापूर नगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांच्या गैरकारभारावर कार्यवाही करावी म्हणून आज रेणापूर नगर पंचायत कार्यालयात नगर पंचायतचे मुख्य अधिकारी यांना 2 तास डांबून कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केलं। सदर आंदोलन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडीच्या रेणापूर शहर पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी या आंदोलनात रेणापूर शहर काँग्रेस अध्यक्ष मतीन अली सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बालाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय इगे, संगायू निराधार कमिटीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, नगरसेवक भूषण पणुरे, शहराध्यक्ष विलासराव देशमुख, युवा मंच सचिन पुंडलिकराव इगे, अनुसूचित जाती काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय चक्रे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सूरज वंगाटे, सतीश चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख राजन हाके, ज्येष्ठ शिवसैनिक नरसिंग कातळे, संघटक बाळासाहेब कातळे, शेरखा पठाण, रोहित गिरी, अमोल चव्हाण, चंद्रकांत गिरी, कैलास गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे अमित गायकवाड, नानासाहेब काळे इत्यादी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते। तहसीलदार व नगरपंचायत प्रशासक यांना संबंधित मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही व्हावी, अन्यथा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय। महानकर न्यूज साठी सतीश चंदे, लातूर।